मित्रांनो, आपण पाहतोय की रयत शिक्षक त्यांची नियुक्ती झालेली आहे. जवळपास 700 ते 800 शिक्षक आहेत आणि ते मुंबई आझाद मैदान येथे आलेले आहेत. या शिक्षकांचं दुर्दैव इतकं बेकार आहे की ते नोकरी नाही म्हणून लोक आंदोलन करतात, परंतु यांना नोकरी लागलेली आहे तरी सुद्धा यांना आज नोकरी फक्त नियुक्ती मिळण्यासाठी भटकावं लागत आहे. शालेय विभागाच्या गलथान कारभारमुळे हा आपण त्यांची अवस्था झाल्याची बघतोय. नोकरी मिळाली परंतु मग त्याचा आनंद मानायचं की दुःख मानायचं, कारण अजूनही यांची कोर्टामध्ये केस आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सीएमला सुद्धा भेटण्यासाठी ते आझाद मैदान येथे आलेले आहेत. त्याचबरोबर ते केसरकर साहेबांची भेट सुद्धा त्यांनी घेतलेली आहे, परंतु ते असे उत्तर देत आहेत. आयुक्त साहेबांना सर मॅडम, तुम्ही सांगा कशासाठी तुम्ही आलेला आहात आणि तुमची काय नाव? आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करून पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेमध्ये नियुक्तीसाठी पात्र झाले आहोत, परंतु आम्हाला अजून काही नियुक्ती मिळाली नाही. ही आमच्या हक्काची नोकरी आहे, ती आम्हाला लवकरात लवकर मिळाली पाहिजे. खूप आशेला आज आम्ही इथे आलो, कृपया आम्हाला न्याय द्या. बोला सध्या असं झालेलं आहे की रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आमचे सत्कार झाले, आम्ही लागलो म्हणून घोषित झालं. पण आता असं झालं की 30 लोक आम्हाला विचारत आहेत की तुमच्या नियुक्त्या कुठे झाल्यात, काय कुठं तुमची निवड झालेली आहे, तुम्ही कधी रुजू होणार आहात? कारण की आमच्यासोबतचे जे जिल्हा परिषद त्यांची नियुक्ती होऊन 3 महिने ते 4 महिने उलटून गेले आणि दुसऱ्या यादीमध्ये लागलेली जी विद्यार्थी होती त्यांची पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना पण आता नियुक्तीपत्र मिळत आहे. पण आम्ही अजूनही नियुक्तीच्या आशेमध्ये वाट पाहत आहोत. तर शासनाने आमची विनंती मान्य करून